हा व्हिडिओ आहे पाकिस्तान मधला. पाकिस्तान मधील संसदेत मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या व्हिडिओ मध्ये पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षाचे खासदार अली नवाज खान विरोधी नेत्यांशी भांडण आणि शिवीगाळ करताना दिसून येत आहे. एवढंच नाही तर खासदार व्हिडिओ मध्ये प्रश्न उत्तरांच्या प्रति एकमेकांवर फेकतानाही दिसताय. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तरीन यांनी शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पावर मंगळवारी चर्चा होणार होती. या चर्चेदरम्यान पीटीआयच्या एका खासदाराने आपलं भाषण सुरू केलं आणि त्यानंतर संसदेत दोन्ही पक्षांच्या खासदाराकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान काही वेळातच हा वाद इतका विकोपाला गेला की खासदार एकमेकांच्या जवळ येऊन शिवीगाळ करू लागले. यानंतर खासदारांनी एकमेकांवर कागद फेकून हल्ला करण्यास सुरुवात केली. घटनेदरम्यान पीटीआयच्या खासदार मालिका बुखारी यांना गंभीर दुखापत झाली. एकमेकांवर कागद फेकत असताना याच कागदानं बुखारी यांच्या डोळ्याला जखम झाली. या संपूर्ण प्रकारानंतर बुखारी यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान ही घटना घडत असताना विशेष बाब म्हणजे पीटीआयचे काही नेते हसतानाही दिसत होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानं अनेकांनी यावर संताप व्यक्त केलाय. तुम्हाला या सर्व प्रकाराबद्दल नेमकं काय वाटतं ह्या मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.